मी API प्रवीण सोमवंशी, पोलीस स्टेशन 5 पावली. दिनांक 9/3/2024 रोजी पोलीस स्टेशन अजनी या क्षेत्राच्या अंतर्गत NDPS पथक नागपूर शहर यांना अशी माहिती मिळाली की अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम हे MD ड्रग जे आहे त्याचा व्यवहार आणि विक्री खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी जमणार आहेत. त्यावरून NDPS पथकांनी त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या ठिकाणी त्यांच्याकडून जवळपास 241 ग्राम MD ज्याची किंमत जवळपास 24 लाख रुपये आहे आणि इतर त्यांच्याकडे बरेच तलवार वगैरे 10,000 शस्त्र वगैरे मिळून आल्याने त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरती 6 आरोपी होते परंतु 2 आरोपी त्यावेळी संबंधित अधिकारी आणि पथकांना त्यांनी ताब्यात घेतले. त्या ठिकाणाहून 4 आरोपी फरार झाले होते. तर 4 आरोपीमध्ये 1 आरोपी जो आहे जो पोलीस स्टेशन 5 पावली हद्दीमध्ये राहतो तो पण त्यामध्ये इन्वॉल्व होता आणि तो पळून गेलेला होता. तो गुन्हा घडल्यापासून लपून छपून राहत होता आणि नागपूर शहराच्या पेरिफेरल एरियामध्ये माहिती अशी मिळाली की तो फिरत आहे. त्यावरून आम्ही सापळा रचून आणि तांत्रिक सहाय्याच्या मदतीने गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याला रात्री उमरेड या ठिकाणावरून चंपा हे गाव आहे त्या ठिकाणावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्याचं नाव आहे शुभम पंढरी खापेकर. सध्या तो आमच्या ताब्यात असून त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही त्याला पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन अजनी या ठिकाणी जो गुन्हा रजिस्टर नंबर 170/24 NDPS कलमांतर्गत तसेच आर्म्स ॲक्ट 425 अंतर्गत बॉम्बे पोलीस ॲक्ट 135 अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये पुढील तपासकामी आम्ही त्यांना त्याला त्यास त्यांच्या ताब्यात देत आहोत.